पुढची बातमी बघूया. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्ला बोल केलाय. एसआरए घोटाळ्यातल्या तुरुंगात असलेले आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे सख्खे शेजारी असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय. किशोरी पेडणेकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची प्रत ट्विट करत सोमय्यांनी ही माहिती दिली आहे. दादर एसआरए घोटाळ्याचे आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे वरळी गोमाता जनता एसआरए मध्ये सख्खे शेजारी आहेत. दोघांनी असे आणखीन पण एसआरए घोटाळे केले आहेत. चंद्रकांत चव्हाण जेलमध्ये आहेत. किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई विजया पेडणेकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय. 30 ऑक्टोबरला त्यांचं निधन झालंय. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी राजकीय आरोपांमुळे त्यांनी धसका घेतला आणि त्यांचा त्यातच मृत्यू झाल्याचा दावा केलाय. राजकीय आरोपांनी माझ्या कुटुंबातल्या एकाचा बळी घेतल्याचा आरोप आता पेडणेकर यांनी केलेला आहे.